एसटी महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन. एसटी संपकाळात तसेच कोरोना काळात कंत्राटी कामगार म्हणून एसटी महामंडळात सेवा केलेल्या आणि सध्या सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना एसटी महामंडळाच्या सेवेत घ्यावे या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी चौथ्या दिवशी उपोषण केले. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शुक्रवारी त्यांनी भीक मागो आंदोलन केले. कोल्हापूर राज्यातील 16 जिल्ह्यातील सुमारे 250 अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले. राज्य शासन लोकप्रतिनिधींकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने या कामगारांनी भीक मागो आंदोलन केले. दरम्यान मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसलेले महे तालुका करवीर येथील कंत्राटी कामगार गिरीश उजरे पाटील यांची अन्नपाण्याविना प्रकृती बिघडल्यामुळे ते मांडवातच झोपून आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कामगारांनी संप केला होता. या काळात एसटी सेवा 6 महिने ठप्प होती. त्या काळात महामंडळाने कंत्राटी तत्वावर चालक वाहकांची नियुक्ती केली. 6 महिन्यानंतर संप मिटल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कमावरून कमी केले. त्यांना सरकारने कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ती बोलाचीच कडी ठरली. दरम्यान शासनाने विविध रिक्त पदांवर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू केली, पण या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नाही. संपकाळात कंत्राटीने दिलेली सेवा विचारात घेऊन कंत्राटींना पुन्हा कामावर घ्यावे, नोकरीत कायम करू नका, पण सेवेत वेतन आणि अन्नपूरक लाभ मिळाल्या जगण्याला हातभार लागेल अशी अपेक्षा हे कंत्राटी कामगार करत आहेत. आमची मुख्य मागणी हीच आहे की ज्या वेळेला संकट महाराष्ट्रावरती होतं, जेव्हा महाराष्ट्र राज्यातले सगळे जे ड्रायव्हर जे होते ते संपावरती गेले होते, कोरोना कालावधी चालू होता आणि अशा कोरोना कालावधी यादीमध्ये ह्या माझ्या सगळ्या बांधवांना त्यावेळेचं जे सरकार होतं त्यांना कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलं. आणि कंत्राटी पद्धत नेमत असताना तुम्ही यांचे ड्रेस बघू शकताय, ह्यांना एका बाजूनं पूर्ण जे काय आज जे निकष जे चालकांना आहेत तेच निकष ह्यांना लावले. त्या बिचारांनी पहिल्या नोकऱ्या सोडून तिथे हजर झाले, महाराष्ट्राची सेवा करायला मिळते याच्यामध्ये ते खूप आनंदात होते. आणि आता 1 वर्ष झालं 1.25 वर्ष झाल्यानंतर यांना घरी बसवले. आणि घरी बसवत असताना सगळ्यात दुर्दैव्य म्हणजे 2016-17 लोक यांनी भरून गेलेत, मात्र आपत्कालीन स्थितीमध्ये ज्या चालकांनी जे काम केलं त्यांना मात्र बाजूला केलंय. आमची मागणी एवढीच आहे महाराष्ट्र सरकारकडे की आम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये आमच्या स्वतःच्या पहिल्या नोकऱ्या सोडून आम्ही तिथं आलेलो आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला नोकरीमध्ये प्राधान्यक्रम द्या. आम्ही असं म्हणणे आजच फरमान करा, प्राधान्यक्रम आम्हाला द्या आणि आमच्या नंतर तुम्ही 16-17-18 यादी सगळी जी आहे ती नंतर घ्या. आज आमच्या इथे जे आमचे पाटील साहेब जे इथे बसलेले आहेत त्यांची जर अवस्था बघितला तर आज 4 दिवस झाले अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. आज त्यांची अवस्था बघा, आज ते शेवटच्या स्टेजला आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातनं सगळे जेव्हा इथे चालक आलेत त्यांच्या सुद्धा पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र आम्ही जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. साहेब, मी संदीप उगले जालन्याहून आलोय, जरंगे पाटलाच्या गावाहून. साहेब, आमच्या पहिल्या चांगल्या नोकऱ्या चालू होत्या, अचानक करोना ज्या काळी करोना चालू होता त्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्याने बेमुदत संप पुकारला होता. त्या काळात आपले माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक आम्हाला जी आर काढला आणि आमची भरती करून घेतली. एक दिवसाचं ट्रेनिंग घेऊन आम्ही ड्युटीवर चढलो. ठीक आहे, आम्हाला 5-6 महिने 9-10 महिने ड्युटी काम आम्ही 9-10 महिने काम केलं साहेब. आणि आयन त्यांच्या ज्यावेळेस संप मोडला त्यावेळेस अचानकपणे आम्हाला पुढली पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकलं साहेब. त्यामुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. साहेब, आयन देऊ आता 3 वेळेस आम्हाला आश्वासन देऊन झालं साहेब, 3 वेळेस खाली आश्वासन भेटलंय. त्यासाठी आम्ही या कोल्हापूर नगरीमध्ये आमचे मोठे बंधू गिरीश उजरे पाटील कोल्हापूरकर त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथं अमरण उपोषणाला बसलेलो आहे. चौथा आजचा 4th दिवस आहे साहेब. अन्नपाणी त्याग केलेला आहे साहेब माझ्या भावांना. आज त्यांचं सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे साहेब. आज दिवाळी तोंडावर आहे, सगळे तिकडे आपल्या खरेदीत गुंतले आहेत साहेब. आणि आमच्या गोरगरिबांचे जे एसटी कर्मचारी आहे कंत्राटी एसटी कर्मचारी त्याच्यावर आज भीक मागायची वेळ आलेली आहे साहेब. आज दिवाळी तोंडावर असताना साहेब आमचे मुलं बाळ तिकडं गावाकडे वाट पाहतात, पप्पा घरी कधी येतात, बाबा घरी कधी येतात साहेब. आणि मुख्यमंत्री साहेब कोणतेही दखल घ्यायला तयार नाही साहेब. मुख्यमंत्री साहेब आश्वासन नको आम्हाला, सेवेत घ्या साहेब, सेवेत घ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.